आता शेतकरी मित्रांनो, देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घटणार असून 295 लाख गाठींवरती ते स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया याने जाहीर केलेला आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब वाला बटन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर बेल नोटिफिकेशन जरूर दाबा. दरवाढीला यंदा मजबूत आधार आहे कापसाच्या, तर तो काय आहे पाहूया. देशातील कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असूनही भाव मात्र सध्या दबावातच आहे. तसेच बाजारात दर कमी अधिक होण्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू असताना आपण पाहत आहोत. शेतकरी भ्रमात आहे कापसाचा भाव वाढेल का नाही, कारण की 2 वर्षापूर्वी कापसाला चांगला भाव होता, त्यानंतर शेतकऱ्यांनी 13,000 रुपयापर्यंत कापूस गेला होता. व कापूस तसाच घरामध्ये ठेवला, अजून भाव वाढायचे असे नाही. व नंतर कापूस 6,000 पर्यंत आला, शेतकऱ्यांचा कापूस फेकून द्यावा लागला कारण की तो खराब झाला. देशातील आणि जागतिक कापूस उत्पादन आणि वापराची स्थिती पाहता भाव सुधारण्याचा सध्या अंदाज आहे, असे एका अभ्यासिकाने सांगितलेले आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांचा हिरमोड झाला होता. गतवर्षी ऑक्टोबर ते मार्च या पहिल्या 6 महिन्यांमध्ये कापूस 8,500 ते 9,500 रुपयांच्या दरम्यान राहिला. एप्रिलपासून भाव कमी होत गेले. मागच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस ठेवला आणि त्या आधीच्या वर्षात कापसाच्या शेवटच्या टप्प्यात चांगला भाव मिळाला होता. जसं आपण आधी सांगितलं की कापसाला चांगला भाव भेटला म्हणून शेतकऱ्यांनी तो तसाच आपल्या घरामध्ये दाबून ठेवला व शेतकरी त्या ठिकाणी तोट्यामध्ये गेलेला आपण पाहिला. सीआयने आपल्या पहिल्या अंदाजातच, म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या पहिल्या अंदाजात देशातील कापूस उत्पादन कमी राहून आयात वाढणार असे स्पष्ट केले आहे. मागील हंगामात देशात 12,50,000 गाठी कापूस आयात झाला होता. हीच आयात यंदा 22 लाख गाठींवर, म्हणजे जवळजवळ दुपटीपेक्षा थोडं कमी, 22 लाख गाठीवर पोहोचणार आहे. म्हणजेच आयातीत तब्बल 76% वाढ होणार आहे, कारण की कापूस आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला कापूस बाकी बाहेरच्या देशावरून आयात करावा लागणार आहे. त्यापुढील काळात कापूस उत्पादनाविषयीचे आणि आयातीचेही चित्र स्पष्ट होईल असे सीआयचे म्हणणे आहे. महेश शारदा आहेत, माजी अध्यक्ष आहेत ते नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन. त्यांनी काय म्हटलं आहे ती माहिती घेऊया. यंदा देशातील कापूस उत्पादन घटणार आहे, पण जागतिक पातळीवर सध्या कापडाला मागणी कमी आहे. युद्ध आणि काही देशांमधील ताणामुळे ही स्थिती निर्माण झाली, त्यामुळे कापसाचा भाव सध्या कमी आहे. पण जागतिक परिस्थिती पूर्वपदावर आली आणि मागणी वाढली तर दरातही सुधारणा होऊ शकते, असे महेश शारदा यांचे म्हणणे आहे. तुमचे कापूस दरवाढीबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब वाले बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला जर विविध शेतीविषयक माहिती पाहिजे असेल तेही आम्ही कळवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही विषय सांगू कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की आम्हाला या बाजारभावाविषयी माहिती पाहिजे, किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत जाऊ. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लाईक करायला विसरू नका.